त्याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी व्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देव सार चोचविले. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ज्ञानाची ही जी परंपरा, ज्याला संस्कृत भाषेची मर्यादा होती, ज्याला एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, ते सगळं झुगारून दिलं आणि सर्वसामान्य माणसासाठी ज्ञान खुलं करून दिलं. आपल्या आयुष्यामध्ये असा मार्ग दाखवणारा कृष्ण, मार्ग दाखवणारे संत आयुष्यात कधीतरी येतात. संत फक्त सांगत नाहीत, संत आपल्या वर्तणुकीतून दाखवून देतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावे. आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही आहोत, आम्ही आमच्या वर्तणुकीतून दाखवून देऊ जगणं काय, वैराग्य काय, काय जगले ज्ञानोबा तुकोबाराय. मला वाटतं थोडंसं अंतर्मनात डोकावून पाहावं, साधू संतांच्या आयुष्याकडे बघावं आणि ठरवावं की आम्हाला आमचं जगणं कोणत्या पद्धतीनं पुढे घेऊन जायचं आहे. जाताना इतकंच सांगतो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या. कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, तसा कृष्ण दुर्योधनाला सुद्धा समजावून सांगायला गेला होता की नाही. कृष्ण शांतीदूत म्हणून गेला होता दुर्योधनाकडे, दुर्योधनाला सांगितलं की बाबा रे नाही तुला अर्धराज्य द्यायचं ना, एक काम कर, पाच गावं तर देशील. दुर्योधन म्हणला पाच गावं, सुईच्या टोकावर जेवढी जागा येते ना तेवढी जागा सुद्धा मी देऊ शकत नाही. सुईच्या टोकावर जेवढी जागा येते तेवढी सुद्धा जागा मी देऊ शकत नाही. अहंकार आडवा आला, अभिमान आडवा आला आणि मग नुसता दुर्योधन तेवढं म्हणून थांबला नाही. दुर्योधनानं सांगितलं सैन्याला, जा रे साखळदंड आणा आणि गिरफ्त करा याला. साखळदंड आणा आणि गिरफ्त करा. जो कृष्ण शांतीदूत म्हणून आला होता, शांतीदूत म्हणून आलेल्या कृष्णाला गिरफ्त करण्यासाठी दुर्योधनाचं सैन्य आलं. कृष्णासारखं स्थिर राहता आलं पाहिजे, संकट येत राहतात, कृष्णासारखं स्थिर राहायला शिकलं पाहिजे. सैन्य असं गिरफ्त करायला आलंय आणि त्या सभागृहामध्ये कृष्ण हसतो आणि दुर्योधनाला विचारतो, बांधणे मुझे जो आए हो जंजीर बडी क्या लाए हो, मला बांधायला आलाय, साखरे जरा मोठे आणल्यात का. यदि मुझे बांधना चाहे मन पहिले बांध अनंत गगन, मला जर बांधायचा विचार करत असशील तरी अनंत गगन तुला बांधता येईल का याचा विचार कर. कृष्ण सांगतो, अंबर में कुंतल जाल देख, पद्मे नीचे पाताल देख, हातों में तीनों काल देख, सब जन्म मुझी से पाते है फिर लोट मुझी में आते है. कृष्ण कल्पना जाणीव करून देतो, अरे सगळ्यांचं जन्म माझ्यापासून आणि पुन्हा सगळ्यांना माझ्यापाशीच येऊन मिळायचंय, तू काय मला अटक करायला आला. येन केन प्रकारे समजावून सांगायचा प्रयत्न केला पण दुर्योधन ऐकत नाही आणि मग कृष्ण सांगतो, याचना नाही अब रन होगा, अब महाभारत होगा. आता विनंती नाही, आता महाभारत होणार. आणि सांगितलं अर्जुनाला, उचल शस्त्र. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाच्या हातामध्ये शस्त्र दिलं आणि महाभारत घडून आणलं भगवान श्रीकृष्णाने. दुर्योधनाला, दुर्योधनावरती प्रभाव होता शकुनीचा आणि अर्जुनावरती प्रभाव होता भगवान श्रीकृष्णाचा. आपण कुणाच्या प्रभावात आहोत याचं डोकं आपण कधीतरी भानावर ठेवलं पाहिजे. मूर्खांच्या प्रभावाखाली राहू नका, चांगल्या माणसांच्या संगतीत राहा. चांगल्या व्यक्तीच्या संगतीत कदाचित तुमचा फायदा होणार नाही पण तोटा मात्र निश्चित होणार नाही. संगत चांगली ठेवा, चांगली माणसं जोडा. कृष्ण इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे. द्रौपदी संकटात असताना सगळे शूरवीर तिथं उपस्थित होते पण केवळ कृष्ण धावून आला आणि प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला मदत केली. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, आज गोकुळाष्टमी आहे, का कृष्ण आपल्या आयुष्यात असायला. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये भीष्म पितामह शूरवीर योद्धे. अरे देवाला जर गरज लागली तर भीष्म पितामहांनी धावून जावं, इतकी ताकद भीष्म पितामहांची. युद्ध सुरू झालं, पांडव काही हारे ना. दुर्योधन चिडला आणि भीष्म पितामहांकडे गेला आणि म्हटला, पितामह खरं खरं सांगा,
तुम्ही उगाच आम्हाला नादी लावताय, तुमची एवढी ताकद आणि पांडव हरत नाहीत. भीष्म पितामहांनी त्या दिवशी प्रतिज्ञा घेतली, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत उरणार नाही. आता ही प्रतिज्ञा भीष्माची प्रतिज्ञा, ही काय आपली प्रतिज्ञा आहे का? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी तिसरीच. भीष्म प्रतिज्ञा एकही पांडव जिवंत उरणार नाही. आणि हे कळलं कृष्णाला. कृष्ण म्हटलं हा निरोप आता पांडवांना दिला पाहिजे, बाबांनो काहीतरी प्लॅनिंग करा, काहीतरी ठरवा, उद्या भीष्म पितामहा असे लढतील, तुमचा पराजय अटळाय आणि तुमचा मृत्यूही. सांगायला म्हणून गेला कृष्ण. हे पांडव झोपलेले होते सगळे ढाराढोळ घोरतायत. द्रौपदीला कृष्ण म्हणला, हे वेळ आहे कशाने? युद्ध सुरू आहे, युद्धाची आधीची रात्र, भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली आणि हा हे सगळे झोपलेत. याच्यावर तुम्ही द्रौपदीचं उत्तर आहे का? यावर द्रौपदी म्हणती, देवा तू जागा आहेस ना म्हणून ते झोपलेत. त्यांना एवढी खात्री आहे कृष्ण जागा आहे, आमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, तुझ्यावरती विसंबून आहेत ते. ठीक आहे भाई, चल म्हणलं आपण भीष्म पितामहांना भेटायला जाऊ. द्रौपदीला घेतलं, भीष्म पितामहांना भेटायला गेले. भीष्म पितामह असे ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले होते. कृष्णानं द्रौपदीला सांगितलं, चपला इकडंच लांब काढ, पावलाचा आवाज होऊ देऊ नको, शांततेत जा, पितामहांच्या पायावर डोकं ठेव आणि निघून ये. द्रौपदी गेली, पावलाचा आवाज होऊ दिला नाही. भीष्म पितामहांच्या जवळ गेली, पायावर डोकं ठेवलं. पायावर डोकं ठेवताना बांगड्यांचा आवाज झाला आणि भीष्म पितामहांना वाटलं कुणीतरी स्त्री आहे, दर्शन घेते. आणि भीष्म पितामहांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. आणि काल ते शपथ घेतली आहे, एक पांडव जिवंत उरणार नाही. आणि आज आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. भीष्म पितामहांनी डोळे उघडले आणि बघतात तर काय द्रौपदी समोर, द्रौपदीला समोर बघितलं आणि पितामह म्हटले, द्रौपदी तू एकटी आलेली नसणार, कृष्ण कुठे सांग. द्रौपदीनं असं बोट केलं, दाराच्या बाहेर पलीकडं कृष्ण द्रौपदीच्या चपला हातात घेऊन नाचत होता. भीष्म पितामह म्हणले, द्रौपदी साक्षात भगवान कृष्ण जर तुझ्या चपला घेऊन नाचत असेल तर तुझ्या आयुष्यात एवढं मोठं दुःख आणि संकट येईल कसं? जा सौभाग्यवती. असा कृष्ण आपल्या सोबत असला पाहिजे. कृष्ण फार हळवा आहे आणि कृष्ण वेळ प्रसंगी तितकाच कठोर आहे. वृंदावन सोडून गेला परत कृष्णानं वृंदावनाकडे बघितलं नाही. आपल्या कर्तव्यामध्ये तो स्वतःला झुकून देतो, आपल्या कर्तव्याला तो महत्त्व देतो. मला वाटतं हा कृष्ण आपण समजून घ्या. कृष्णाला काय काय प्रिय आहे? कृष्णाला गाय प्रिय आहे, कृष्णाला गीता प्रिय आहे आणि कृष्णाला गोपिका प्रिय आहे. आता आपल्या गोठ्यांमध्ये गाई उरल्या नाही, गीता आपल्या घरात आहे तर कोणाला वाचायला वेळ नाही, आपण सगळे मोबाईलमध्ये आहोत. आणि गोपिका आता आपल्याकडे सुरक्षित राहिल्या नाही आणि तरी आपल्याला वाटतंय कृष्ण जन्माला. कसा कृष्ण जन्माला? आपल्या गोठ्यात एखादी गाय असली पाहिजे, घरामधली गीता कधीतरी वाचली पाहिजे आणि आपली गोपिका ही सुरक्षित असली पाहिजे. एवढी शपथ जर कृष्ण जन्माष्टमीला घेतली तरी ती कृष्ण जन्माष्टमी साजरी केल्याचा आनंद मिळू शकेल. आता परिस्थिती तशीच आहे, आपल्यालाच आपली गाय पाळावं लागेल आणि तिचं दूध आपलं आपल्याला प्यावं लागेल. नाहीतर काय दुधाची परिस्थिती झाली, आपण काय पितोय आपल्याला माहीत नाही. आज पंजाब आणि हरियाणामधून रोज एक कॅन्सर पेशंटची ट्रेन दिल्लीला जाते. पूर्वी गावात कॅन्सरचा पेशंट 10 गावात सापडत नव्हता, आता गावात 10 आहेत. कुठे घेऊन चाललो आम्ही आरोग्याच्या दृष्टीनं? कृष्ण त्या गोपिकांचे माठ बीठ फोडतो, दही दूध लोणी चोरतो. अरे देव आहे, त्याला काय चोरायची गरज आहे? हे का कृत्य केलंय कृष्णानं? कृष्णाला तिथल्या गोपिकांना सांगायचं होतं की बाई, हे तुम्ही दही दूध लोणी तूप आहे ना, हे फक्त मथुरेचा बाजार सजवायपुरतं नाही आहे, हे तुमच्या लेकरा बाळांना द्या, त्यांना खाऊ द्या, त्यांना दष्टपुष्ट बनवा. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा कृष्ण आम्ही समजून घेतला पाहिजे. मला वाटतं हा कृष्ण जर आम्हाला कळला ना तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. आयुष्य खूप छोटं आहे, त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका.
हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. आनंद इकडे तिकडे शोधू नका, आनंद आपल्या आत आहे. पण आम्ही इकडे तिकडे शोधत बसतो, नाही वडगावात मिळाला तर निमगावात, नाही निमगावात मिळाला तर खेडगावात. आपल्याला माहीत आहे इथं नाहीतर तिथं, तिथं नाहीतर इथं. माणूस घाबरतो आठ डोकवायला, त्याला वाटतं आठ डोकवलं तिथं नाही मिळालं. मग एका एक प्रवासी असा रेल्वेतनं खाली उतरला आणि टीसीनं त्याला विचारलं तिकीट. त्यानं पॅन्टचा उजवा खिसा बघितला, डावा बघितला, मागचे दोन्ही बघितले, तिकीट काय सापडेना. पॅन्टचे चारही खिसे उलटे पालटे करून 10 वेळा बघितले पण तिकीट काय सापडेना. शेवटी शेजारचा माणूस म्हणला, तुम्ही पॅन्टचा खिसा बघताय, शर्टचा बघा की. तो म्हणला, माहीत आहे मला शर्टचा राहिला आहे, पण त्यात नाही सापडलं. मग संपलंच की म्हणलं सगळं. माणूस घाबरतो अंतर्मनात डोकवायला, त्यानं अंतर्मनात डोकवावं, सुख तिथंच आहे. आमच्याकडे तर एक जण आहे ढिगानं पैसे पण कायम टेन्शनमध्ये. एक दिवशी अख्खी बॅग भरली, दुकानात गेला, मला ही सगळी बॅग ठेवा पण आनंद विकत द्या. दुकानदार म्हणला, आनंद नाही विकत मिळत, सगळी बाजारपेठ पालथी घातली पण आनंद काय विकत मिळत नाही. शेवटी रस्त्यानं जाता जाता त्याला झाडाखाली एक महाराज दिसले. महाराजांकडे गेला, म्हणला, महाराज काही करा पण आनंद द्या, विकत द्या हवं तर, ही अख्खी बॅग तुम्हाला ठेवा, आनंद द्या. महाराज म्हणले, काय बॅग आहेत? म्हणले, पैसे. उघड म्हणले, चेन. चेन उघडली, सगळे पैसे नोटाचे नोट. महाराज म्हणले, तुला आनंद पाहिजे? हो. चेन लाव. चेन लाव. डोळे झाक. आणि डोळे झाकले. महाराज म्हणले, आता मी सांगल तोवर डोळे उघडायचे नाही, आनंदच आनंद तुझ्या आयुष्यात. हे 5 मिनिट डोळे झाकून बसले, 5 मिनिटांनी यांनी डोळे उघडले. महाराज नाही, बॅग नाही, महाराज थेट नगर. हे शोधतोय महाराज कुठे गेले, बॅग कुठे गेली. लोक हसायचे. म्हणला, महाराज बॅग घेऊन गेले. रडत होता, शोधत होता, पळत होता, धावत होता. रडता रडता, धावता धावता दमला, एका झाडाखाली जाऊन बसला. रडतच होता, त्याला रडता रडता त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे गेली. रस्त्याच्या पलीकडे झाडाखाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला. पहिली बॅग उचलली आणि काय केलं असेल, चैन उघडली. नोटा जशाच्या तशा होत्या, जशाच्या तशा नोटा बघितल्या, चैन लावली, पिशवी अशी छातीला कावटळली आणि जोरात ओरडला. म्हणला, एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागे लपलेले महाराज बाहेर आले. म्हणले, तुला हेच पाहिजे होतं आणि तू कुठे शोधत होता? आनंद आपल्या हात आहे, तू इकडे तिकडे शोधून सापडणार नाही. म्हणून आपल्या हातला आनंद शोधा. ही जुनी माणसं काही विचारा बघ, त्या जुन्या काही आज्या इथं बसलेल्या आहेत. लय पैसे नव्हते या माणसांकडे, पण छान आयुष्य जगले. बायकोनं नवऱ्यानं जर बायकोला कधी साडी आणली, एक तर ते आणायचा तर विषयच नव्हता. आपल्या वापरायच्या साड्या कोणत्या आजी लग्नातल्या? हिने तिला द्यायची, तिने तिला द्यायची. फिरून फिरून वर्षांना ही मीच दिली ती. विकत विकत साडी आणायला कधीतरी वर्षा काठात कधी ते. आणि नवऱ्यानं जर बायकोला साडी आणली, बाई पहिली स्वतः घालत नव्हती, ती जावलं म्हणायची, बाई तू घडी मोड. आता घडी मोड ह्यो शब्द तर तरुण पुरींना माहित आहे का? आपण कोणाला घडी मोडेल देऊ या नदीसाठी? आणल्याबरोबर लगेच नेसायची, लगेच सेल्फी, लगेच स्टेटस. आणि दिवसभर बघायचा, कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलं. ही जुनी लोक पैसे नव्हते पण आनंदी होती माणसं. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मात्र घ्यायला विसरू नका. आम्ही इथं राहिलो केडगावला, अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घर स्लॅबची होती. आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचं, आई सगळ्यांची घर स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा जी आर आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही. तिण्याची कारट्या नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हणायचं का? तिण्याची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झाला. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झाला. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलेलं. चौंगी फटाकड्याचा पुडा आणला,
अख्खी लडकडी एक खडी वाजवणे, एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते. जवळून पैसे नव्हते, आनंद मात्र भरवून छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपल्याला घेता येईल का याचा विचार करा. बरोबर 1.5 तास झालाय तुम्ही व्यवस्थित ऐकताय. आता शेवटचे 1-2 मिनिट घेतो. हसत राहा. भगवान श्रीकृष्ण प्रचंड दुःख वाटायला आलं, पण मात्र आनंदात कृष्ण राहिला. अगदी जगण्याचा तसा उत्सव करा, मस्त हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. काय टेन्शनमध्ये कोणास हसा वाटलं तरी ते शेजारी बघ, तो हसतोय का? बरं, माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतं का? आजी शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? बरं, तुम्ही कधी जनावरांना हसताना बघितलं? तुम्ही बघितलं कधी गाढव हसताना? साहेब, ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल ना, त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल, त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठप्पा करायचं. तुम्ही मला इथं बोलवलं, ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. राम आणि श्याम हे दोघं जण भाऊ आहेत, यांचं खूप वेळा चाललं होतं की वडगाव आमलीमध्ये कार्यक्रमासाठी या, आणि त्याला योग इतका सुंदर जुळून आला तो गोकुळाष्टमीचा. भगवान श्रीकृष्णाच्या या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. सेवेला पूर्णविराम देतो.